काय झाला? कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता या ठिकाणी. बघा अशा प्रकारे साफसफाई करावी लागते आजूच्या बागांमध्ये, हापूसच्या बागांमध्ये. मुखड आजारावरती उपयोगी भाजी आहे ही, तरी कुरडूची भाजी आहे. वाडा कोलम, सर्वांनी वाडा कोलमच केला यावेळी. मागच्या साईडला आमचा माळा आहे तिकडे. तर हे मच्छकुंडाचं झाड आहे, ही सुद्धा पानं जेवण्यासाठी वगैरे वापरतात. ही सर्व पाने आमच्या माळ्यामध्ये जातं. तरी बघा ही कंटोळीची वेल आहे, मुंबईला खूप महाग भेटते कंटोळी. तर इकडे आता आम्ही काजू उतरवून ठेवतो, सकाळी आमच्या बागेमध्ये घेऊन जाऊ. नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी सध्या मी कोकणामध्ये आहे, माझ्या गावी राजापूर कुंभवडे. तर गेले 2-3 दिवस जोरदार पाऊस आहे, अक्षरशः घरामधून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल केलं आहे. तर आता संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि मी आता आमच्या बागेमध्ये चाललो आहे. तर तिकडे देवगडवरून भावाजी काजू घेऊन येणार आहेत, तर काजूची झाडं लावायची आहेत. सध्या आमच्या मळी शेतीला जोरदार सुरुवात आहे, तर रस्त्यामध्ये शेतीची कामं वगैरे खूप सारे शेतकरी करत आहेत. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतोय. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आत्ता वाजले संध्याकाळचे 4 आणि आता आम्ही आमच्या बागेमध्ये चाललोय. काय झाला? सकाळी लावलास ना मग आता? हा उपळ्यात ना. बापरे, वेळशीच जाता बागेत जाता. चल येता सकाळी हायते गेला होता उंबरटात. तर पाहू शकता या ठिकाणी कोकणामध्ये शेतीच्या कामाला आता जोरदार सुरुवात झाली आहे. तर आता आम्ही चाललोय खाली माळ्यामध्ये, काजूची झाडं लावायची आहेत. तर आता भावाजी काजूची झाडं घेऊन येत आहेत देवगडवरून. तर माझ्यासोबत आई आहे, निशांत आहे आणि भाऊ आहे. कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता या ठिकाणी. या ठिकाणी बघा अशा प्रकारे साफसफाई करावी लागते काजूच्या बागांमध्ये, हापूसच्या बागांमध्ये. तर हे घर आतापर्यंत तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलं असणार, कौलारू घर होतं पूर्वी, आता पत्रे टाकले आहेत. तर गणपतीमध्ये खूप सारा भाजीपाला वगैरे असतो अंगणामध्ये, फुलझाडं वगैरे असतात. तर हे बाणे बहिणींचं घर आहे. थोड्याफार प्रमाणात आता काही जण शेती करतात, पूर्वी या ठिकाणी प्रत्येक जण शेती करायचे. तर आता शेत जमिनी पड पडल्या आहेत, समोर आपल्याला शेत जमिनी दिसत आहेत त्या पड पडल्या आहेत. नाहीतर इकडे पहिली शेती केली जायची. समोर आपल्याला ही दाढीमध्ये भाजी दिसते, तर ती कुरडूची भाजी आहे. मुंबईला आपण विकत घेतो रानभाजी कुरडू. तर किती सुंदर भाजी आहे बघा, कोळी कोळी भाजी आहे आणि मुतखडा आजारावरती उपयोगी भाजी आहे ही. तर ही कुरडूची भाजी आहे. तर संपूर्ण ही शेती तुम्हाला दिसत आहे ती माळ्यातील भात शेती आहे, माळ्यातील तरवा आहे. सर्वजण दाढ काढतात आहे तिकडे बघा. इकडे भावजी आहेत, तिकडे दादा आहे. दादा आता मुंबईला रिटायर होऊन गावी आलाय. दादा तुझं वय किती आता? 63. तर शेती करायला आलाय गावी बघा आता. आणि इकडे वहिनी आहेत. ही दुसरी वहिनी आहे गावची, तिकडे मुंबईची वहिनी आहे. मळ्यातली आहे ना वहिनी. इकडे काकी आहेत बघा आमच्या, या बारीक काकी आहेत. हाय कर. हे कुठलं पीक आहे? वाडा कोलम. सर्वांनी वाडा कोलमच केला यावेळी.
तर माळ्यामध्ये जाताना इकडे आंबेडकरवाडी आहे, खाली तिकडे आंबेडकरवाडीतील घर आहेत, आमची जेटी वगैरे आहे तिकडे। तर कधी पॉसिबल झालं तर नक्की व्हिडिओ शेअर करेन। आमच्या वाडीमध्ये नार्वेकर बंधूंचं दुकान आहे, तर त्यांचं तिकडे खाली घर आहे आणि चक्की सुद्धा आहे आमच्या वाडीमध्ये। काकी चक्कीवरती चालल्यात आणि भूपेंद्र दुकानावरती चाललाय। काय बोलता, बरे आहेत ना? हो बरे। तर हे बघा, हे नार्वेकर काकींचं घर आहे, तर आता ते दुकानावरती गेलेत। कोकणातील कौलारू घरं तुम्हाला अशा प्रकारे कमी प्रमाणात आता पाहायला मिळतील। सिमेंट काँक्रीटीकरण, स्लॅब वगैरे टाकलं जातं, बांबूच्या काट्या आहेत। तर कोकणामध्ये तुम्हाला अशा प्रकारे बांबू प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतील। तर तोड केली या ठिकाणी बांबूची, बघा त्या ठिकाणी सुद्धा बांबू आहेत आणि इकडे आजूबाजूला सर्व बांबूचीच झाड आहेत बघा। तर नार्वेकर बंधूंचा बांबूचा व्यवसाय आहे, तर त्यांच्या घराशेजारी अशा प्रकारे बांबू ठेवले आहेत। तर ट्रक वगैरे भरल्यानंतर ते एक्सपोर्ट करतात, डिलिव्हरी केली जाते त्यांची। इकडे कोणीतरी भाजीपाला लावलाय बघा, कशा प्रकारे मांडव केलाय जेणेकरून आतमध्ये माकड वगैरे जाऊ नयेत, रानटी प्राणी वगैरे जाऊ नयेत। दोडक्याच्या वेली आहेत बघा, हळद लावली आहे, पालेभाजी आहे। तर हे देसाई बंधूंचं कुंपण आहे आणि वरती सुद्धा ही तुम्हाला बाग दिसत आहे, ती त्यांचीच आहे। आणि इकडून वरती रस्ता गेलाय, तिकडे आमची बाग आहे, हापूसची बाग आहे। तर तिकडे आपल्याला काजूची झाडं लावायची आहेत। रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवळच हिरवळ आहे बघा, निसर्गरम्य असं कोकणातील वातावरण। समोर इकडे देसाई बंधूंचं घर आहे, दोन घर आहेत इकडे, आम्ही पाटावाले दादा बोलतो, त्यांचं घर आहे। तर हे देसाई बंधूंचं घर आहे, मागच्या साईडला आमचा माळा आहे तिकडे, नारळी पोपळीची उंच उंच झाड आहेत बघा। आणि हे तुम्हाला हे झाड दिसत आहे ते करंबळाचं झाड आहे। तर मोठमोठी पानं होतात, तर ही पानं जेवणासाठी वगैरे वापरली जातात। आणि हे तुम्हाला हे झाड दिसत आहे, तर हे मच्छकुंडाचं झाड आहे, ही सुद्धा पानं जेवणासाठी वगैरे वापरतात। कोकणामध्ये पुरेपूर निसर्गाचा वापर केला जातो। आणि या ठिकाणी तुम्हाला हे झाड दिसत आहे ते बकुळीचं झाड आहे, तर आत्ता फुलं वगैरे लागली नाही आहेत, आम्ही आवळतोडे बोलतो। छान लागतात फळे खायला आणि बकुळीच्या फुला गजरा विणला जातो आणि खूप सुगंध असतो फुलांना। तर एकाच ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या प्रकारची झाडं पाहायला मिळाली या ठिकाणी। इकडे त्यांच्या गुरांचा गोठा आहे आणि पूर्वी खूप सारी गुरे होती, तर आमच्याकडे सुद्धा यांच्या घरूनच बैल आणला होता। इकडे खाली त्यांचं घर आहे बघा। आणि हे बघा, त्यांच्या घरी पाटाचं पाणी नेलेलं आहे। इकडे गांडूळ खत प्रकल्प आहे बाजूला, नारळी पोपळीची झाड आहेत। मागच्या साईडला त्यांचा माळा आहे। इकडे पूर्वी अननसाची खूप सारी झाडं होती। हे पाटाचं पाणी आहे, बाजूला ओवळ आहे आणि झऱ्याचं पाणी वर्षभर असतं त्यांच्याकडे, वरती तिकडे झरा आहे। आणि हे पिण्याचं पाणी आहे, प्यायला वगैरे वापरलं जातं। तर या ओवळाला भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि जास्त पाणी असेल तर माळ्यामध्ये वगैरे पाणी भरतं, तर शेती वगैरे करणं अवघड होतं। तर काल तुम्हाला मी ब्राह्मणाची वाई दाखवली होती, ते सर्व पाणी या ठिकाणी वाहत येतं। तर किती स्वच्छ पाणी आहे पाहू शकता या ठिकाणी। हे सर्व पाणी आमच्या माळ्यामध्ये जातं, तर कधी कधी माळा भरलेला असतो पूर्ण। इकडे आमची खाली मळे शेती आहे, तर आता मळे शेतीला सुरुवात केली आहे आपल्याला, जी मी येताना दाढ काढताना दाखवली। तर उद्या प्रत्येक जण आपल्या शेतामध्ये लावणी लावतील। तर रस्त्याने चाललो होतो, तर आम्हाला इकडे कंटोळीचा वेल दिसलाय,
छोटी छोटी कंटोळी आहेत, रानभाजी कंटोळी सगळीच. तरी बघा ही कंटोळीची वेल आहे. मुंबईला खूप महाग भेटते कंटोळी. एक कंटोळा आहे बघा, अजून लहान आहेत. आणि हा रॉकी बघा. तर गेले 2 दिवस कोकणामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. तर आता मी देसाई काकांकडे चाललोय. तर देवगड वरून काजू घेऊन आलेत भावाजी. तर इकडे खाली त्यांचं घर आहे. तर उद्या सकाळी आम्ही वरती घेऊन जाऊ आमच्या बागेमध्ये. तर हे समोर देसाई बंधूंचं घर आहे, देसाई काकांचं. तर आतापर्यंत मी तुम्हाला खूप वेळा शेअर केलाय त्यांच्या घराचा व्हिडिओ. तर इकडे आता आम्ही काजू उतरवून ठेवतो, सकाळी आमच्या बागेमध्ये घेऊन जाऊ. तर पावसाने जोरदार हजेरी लावले पाहू शकता या ठिकाणी. तर व्हिडिओ शूट करताना खूप प्रॉब्लेम होतो. इकडे त्यांचा म्हशींचा गोठा आहे, म्हशी वगैरे आहेत गोठ्यामध्ये. तर काकांच्या घरा शेजारी खूप सारी केळीची झाडं आहेत, फुलझाड आहेत, फळझाड आहेत. भलं मोठं चिक्कूचं झाड आहे बघा. खूप साऱ्या प्रकारची फुलझाडं फळझाडं आहेत या ठिकाणी. तर हे तुम्हाला हे झाड दिसत आहे ते त्रिफळाचं झाड आहे. आपण मसाल्यामध्ये त्रिफळ वापरतो. तर हे त्रिफळाचं झाड आहे. तर त्रिफळ फुलत आहेत. हे बघा, हे त्रिफळाचं झाड आहे. तर भर पावसामध्ये या ठिकाणी रोपं काढली जात आहेत. तर रोपं काढल्यानंतर या जागेवरती नाचणी वगैरे टवली जाते. ही नाचणीची रोपं आहेत बघा. दादा पेंड्या धुतोय बघा. एवढ्या वयामध्ये आपल्याला काही खूप काही शिकण्यासारखं आहे तरुण पिढीला. सध्याची तरुण पिढी पुण्या मुंबईला ऑप्शन नाही म्हणून धावते. तर कोकणामध्ये केलं तर खूप काही आहे. तर रिटायरमेंट आहे दादा आणि आता सध्या गावी आहे. पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे गुरांना कुंपणामध्ये हापूसच्या काजूच्या बागेमध्ये सोडलं जातं. लावणी वगैरे झाली, लावणी लावून झाली. हा, आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो. आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.